नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या या YouTube चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंचायत राज हा जो विषय आहे याचे 10 सराव प्रश्न संच आपण पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत. जर तुम्ही अजून पंचायत राजच्या अभ्यासाला सुरुवात केलेली नसेल तर एक क्वेश्चन बघून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, आणि ज्यांचा अभ्यास झाला असेल तर त्यांनी हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. ऑलरेडी याची जी PDF आहे तर ते आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर जे आहे ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही या आजच्या लेक्चरची जी PDF आहे तर ती घेऊ शकता. तर चालू घडामोडींविषयी जे सर्व प्रश्न संच सिरीज आहे ती पण चालू राहणार आहे, आणि आपले बाकीचे जे विषय आहेत ते आता आपण थोडे थोडे कव्हर करणार आहोत. आणि जे डिटेल लेक्चर्स असतील, आता हे तर फक्त सर्व प्रश्न संच आहे, डिटेल लेक्चर सुद्धा लवकर सुरू करणार आहोत. त्यावर आपली जी टीम आहे ती लवकरच काम करते. तुम्हाला वेगवेगळे जे टीचर्स आहेत तर ते शिकवायला येतील, ते वेगवेगळे जे आहेत तर ते सब्जेक्ट घेऊ. ठीक आहे, तर आज आपण पाहणार आहोत पंचायत राज संदर्भात 10 महत्वाचे प्रश्न. आज थोडेसे इझी प्रश्न आहेत, हे त्यांच्यासाठी की ज्यांना काहीच माहिती नसतं त्यांना सोपं जाईल, आणि ज्यांचा अभ्यास झालेला असेल ते म्हणतील फारच सोपे प्रश्न आहेत, एवढे सोपे प्रश्न येत नाही. पण आज आपण सुरुवात करूया सोप्या प्रश्नांपासून, हळूहळू त्याची काठिण्य पातळी जी आहे तर ती वाढवत जाऊ. ठीक आहे, तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पंचायत राज यांचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती समिती नेमली होती? म्हणजे महाराष्ट्रात पंचायत राज समिती लागू व्हावी, म्हणजे पंचायत राज व्यवस्था लागू व्हावी यासाठी कोणती समिती नेमली होती? तर याचं आन्सर आहे वसंतराव नाईक. वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली, त्यावेळी ते महसूल मंत्री होते 1960 मध्ये, तर 1960 मध्ये ती समिती नेमली होती. आता त्याच्या आधी म्हणजे बघायला गेलं तर एक बलवंतराय मेहता नावाची एक समिती होती, त्या समितीने भारत सरकारला आपली रिपोर्ट दिली. आता त्या समितीचा अभ्यास करण्यासाठी आणि महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कशा पद्धतीने लागू करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी ही समिती जी होती वसंतराव नाईक समिती ही नेमण्यात आली होती. ठीक आहे, पुढचं आता आपण क्वेश्चन पाहूया की महाराष्ट्रात पंचायत राज कधी स्थापना झाली, म्हणजे महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून सुरू झाली? तर याचं आन्सर आहे 1 मे 1962. आता ऑलरेडी आपण पाहिलं की 1960 मध्ये वसंतराव नाईक समिती आली, वसंतराव नाईक समितीने आपला अहवाल दिला महाराष्ट्र शासनाला, आणि महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीवरून महाराष्ट्रात जे आहे पंचायत राज व्यवस्था लागू केली, आणि ही त्रिस्तरीय होती. त्रिस्तरीय कशी? ग्राम पातळीवर ग्राम पंचायत, त्याच्यावरती पंचायत समिती, आणि सगळ्यात टॉप पोस्टला जिल्हा परिषद, असं जे ट्रँग्युलर स्ट्रक्चर राहतं त्याला त्रिस्तरीय स्ट्रक्चर जे आहे तर ते म्हणतात. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन पाहूया. जोड्या जुळवा आहे, एकीकडे काय दिलेलं आहे, समिती दिलेली आहे, आणि दुसरीकडे त्यांची स्थापना कधी झाली हे वर्ष दिलेलं आहे, यांचे आपल्याला जोड्या जुळवायचे आहे. बघा, जोड्या लावा क्वेश्चन आला तर तो फार इझी असतो. याच्यामध्ये सुरुवातीला काय करायचं की जी आपल्याला जोडी येते आहे ती शोधायची, ऑप्शन मध्ये जायचं, ते चेक करत जायचे. मग काही वेळेला काय असं असतं, पहिलं अक्षर सगळ्यांचं सेम राहतं, मग दुसरी जोडी पाहिजे की आपल्याला कोणती येते आहे, तिच्यावरून जवळपास होऊन जातं. जवळपास 40% क्वेश्चन सॉल्व्ह होतात, पण थोडंसं जर अवघड आलं असेल तर तिसऱ्या क्वेश्चनला आपल्याला जावं लागतं, म्हणजे तिसऱ्या ऑप्शनची आपल्याला शोधावी लागतं. ठीक आहे, अशाच पद्धतीने सॉल्व्ह करायचा. याचा आन्सर पाहूया, वसंतराव नाईक समिती आली होती 1960 मध्ये, बोगीरवार समिती होती 1970 मध्ये, PB पाटील होती 1984 मध्ये, आणि GVK राव समिती होती 1985 मध्ये. मग तुमच्याकडे जर तुम्ही नोट्स वगैरे काढत असाल तर तुम्ही काय करा की पंचायत राज संबंधी खूप साऱ्या समित्या आहेत, त्या समित्या एका बाजूला लिहा, त्यांची स्थापना वर्ष लिहा, किंवा एक क्रमवार लिहा, म्हणजे तुम्हाला तो सिक्वेन्स लक्षात राहील. ठीक आहे, पुढचा आपण क्वेश्चन पाहूया. आता पुढचा आहे, पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला, म्हणजे कोणती अशी दोन राज्य होती की त्यांनी सर्वात आधी पंचायत राज व्यवस्था जी आहे त्यांच्याकडे स्वीकारली? तर बघा, याचा आन्सर आहे राजस्थान आणि आंध्र प्रदेश, हे याचं आन्सर आहे. सर्वात प्रथम राजस्थानला नागौर इथून सुरुवात झाली, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर आसाम, मद्रास, कर्नाटक,
ओरिसा, पंजाब, यूपी, महाराष्ट्र, त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉल. मग क्वेश्चन आला की पंचायत राज स्वीकारणारं महाराष्ट्र कितवं राज्य होतं, तर ते 9वं राज्य होतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे की अशोक मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था डॅश डॅश स्तरीय होती, म्हणजे किती स्तरीय होती. आधी असं जर पाहिलं की वसंतराव नाईक समिती किती कशी होती, ट्रायंगुलर समिती होती, म्हणजे ग्राम पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. तर अशोक मेहता यांनी सांगितलं होतं की द्विस्तरीय राहील. त्यांनी सांगितलं होतं की सगळ्यात खाली असेल मंडल पंचायत आणि मंडल पंचायतच्या वरती असेल जिल्हा परिषद, अशा दोनच ज्या आहे तर त्या राहतील. पंचायत समितीची यांना काही गरज नव्हती, अशी शिफारस कोणी केली होती, अशोक मेहता यांनी. मग क्वेश्चन असा पण येतो की बलवंतराय मेहता यांनी केलेली शिफारस किती स्तरीय होती, तर ती त्रिस्तरीय होती, लक्षात ठेवा. तर ती व्यवस्था जी होती तर ती त्रिस्तरीय होती. ठीक आहे. पुढचं आपण पाहूया की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते. तर बघा, 1907 मध्ये 1907 मध्ये काय झालं की इंडियन डिसेंट्रलाइज कमिटी, ही कमिटी युनायटेड किंगडम कडून पाठवण्यात आली आणि याचे अध्यक्ष होते लॉर्ड हॉब हाऊस. खूप साऱ्या मुलांनी याचं क्वेश्चन लॉर्ड रिपन असं दिलं असेल, कारण की लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटलं जातं. जर एक्झाम मध्ये क्वेश्चन आला की स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला ओळखले जाते, तर ते आहेत लॉर्ड रिपन. पण रॉयल कमिशनचे जे अध्यक्ष होते ते होते हॉब हाऊसन. ठीक आहे. पुढचं पाहूया, खालील पैकी कोणत्या समितीने पंचायत समितीमध्ये सरपंच परिषद असावी अशी शिफारस केली, म्हणजे पंचायत समितीमध्ये सरपंचांची एक परिषद असावी. ठीक आहे. तर ही शिफारस केली होती एलेन बोगिरवार. तर एलेन बोगिरवार जे होते, तर ही समिती आली होती 1970 मध्ये. आता या समितीला आणखी एका नावाने ओळखलं जातं, महाराष्ट्र पंचायत राज पुनर्विलोकन समिती. एक्झाम मध्ये जर क्वेश्चन आला की महाराष्ट्र पंचायत राज पुनर्विलोकन समिती म्हणून कोणाला ओळखले जाते, तर याचा आन्सर आहे एल एन बोगिरवार समिती. ठीक आहे. पुढचं पाहूया, पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने मिळाला, तर याचा आन्सर आहे 73वी घटना दुरुस्ती. आधी पण होत्या पंचायत राज व्यवस्था, म्हणजे महाराष्ट्रात वेगळं, गुजरात मध्ये स्ट्रक्चर वेगळं, राजस्थान मध्ये स्ट्रक्चर वेगळं, आंध्र मध्ये स्ट्रक्चर वेगळं, तर वेगळे वेगळे स्ट्रक्चर राहायचे. मग एक सारखं पूर्ण देशात एक स्ट्रक्चर असावं याच्यासाठी थोडीशी घटना दुरुस्ती करावी लागली, कारण की मुळातच पंचायत राज हा जो विषय आहे हा राज्यसूचीचा विषय आहे. मग याच्यामध्ये थोडस करण्यासाठी यांना 2/3 पूर्ण बहुमताने जे आहे घटना दुरुस्ती करावी लागली. मग 73व्या घटना दुरुस्तीने पंचायत राजांना घटनात्मक स्थान मिळाले आणि 74व्या घटना दुरुस्तीने शहरी संस्थांना, म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका यांना घटनात्मक स्थान मिळाले. त्याच्या आधी नव्हते का, तर होते. त्याच्या आधी पण महानगरपालिका होती, पण त्यांचं घटनात्मक एक काय म्हणतात, एक वेल डिफाईन्ड स्ट्रक्चर नव्हतं. तर ते वेल डिफाईन्ड स्ट्रक्चर जे आहे, तर ते 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीने आलं. एक्झामसाठी आणखी एक क्वेश्चन असू शकतो की 42वी घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात, लघु राज्य घटना म्हणतात, कारण की याच्याने फार मोठे बदल जे आहे राज्य घटनेत झाले. त्याच्यानंतर 47वी घटना दुरुस्तीमध्ये काय झालं की 9व्या परिशिष्टामध्ये 14 राज्यांचा समावेश करण्यात आला. त्यांचे जमीन सुधारणाविषयक जे कायदे होते त्यांचा समावेश 47व्या घटना दुरुस्तीने करण्यात आला. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे, भारतात महिलांसाठी डॅश डॅश मध्ये जागा राखीव आहे, लोकसभा, राज्याच्या विधानसभा, पंचायत राज किंवा कुठलाही नाही, तर पंचायत राज मध्ये जे आहेत तर त्या महिलांसाठी जागा राखीव आहेत. पंचायत राज व्यवस्थेचा जो कानून, म्हणजे जो कायदा आहे, याच्यातलं जे कलम आहे 273, त्याच्यामध्ये एक सब सेक्शन आहे टी आरक्षणचं, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की या पंचायत राज संस्थांमध्ये किमान, म्हणजे मिनिमम 1/3, म्हणजे काय की 3 पैकी 1 सदस्य ही महिला असेल, याचं प्रोव्हिजन केलेलं आहे आणि महाराष्ट्राने त्याच्यावरती जाऊन 50% प्रोव्हिजन केलेलं आहे. ठीक आहे. पंचायत राज संस्थांमध्ये, लोकसभामध्ये आणि विधिमंडळामध्ये महिलांना आरक्षण नाही.
लास्टचा क्वेश्चन पाहूया, भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? तर याचं आन्सर आहे पंचायत राज. याच्यामध्येच म्हटलेलं आहे की ग्रामपंचायतींना संघटित करणे, त्यांना वित्त पुरवठा करणे ही जबाबदारी राज्याची असेल. तर कलम 40 हे आता राज्यघटनेचा भाग चौथा, चौथ्यामध्ये जे दिलेले आहे मार्गदर्शक तत्वे, त्याला DPSP म्हणतात, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, तर त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहे कलम 40. त्याच्यानंतर समान नागरी कायदा याच्यासाठी कलम आहे 44. त्याच्यानंतर समान कामासाठी समान वेतन याच्यासाठी आहे कलम 39. आणि महिला सबलीकरणासाठी सुद्धा अनेक कलम त्यात मेन्शन केलेले आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंचायत राज संदर्भात सराव प्रश्न संच जे आहे तर ते बघितले. तुमच्यासाठी एक सूचना आहे की सराव प्रश्न संच मध्ये जर एखादा क्वेश्चन तुम्हाला चुकीचा वाटला तर नक्की कमेंट करा, आम्हाला सुद्धा कळू द्या. कसं असतं, काही वेळेला चुक्या होऊन जातात, एका वेळी टायपिंग मध्ये होऊन जाते, काही वेळेला फ्लो मध्ये बोलताना ऑप्शन चुकीचं सांगितलं जातं. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला जर वाटलं की एखादा क्वेश्चन चुकीचा आहे किंवा डाऊट आहे तर नक्की कमेंट करा, ती आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर जाता जाता एक क्वेश्चन तुमच्यासाठी ज्याचं आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये नक्की द्यायचं आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर गुगलवर शोधा, पुस्तकात शोधा, कुठेही शोधा, पण ते कमेंट करणं अजिबात विसरू नका. क्वेश्चन ऑफ द डे आहे, ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतं? हा क्वेश्चन दोन वेळा जवळपास PSI STIच्या एक्झाम मध्ये सुद्धा हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे की ग्रामपंचायतीचं जे डेली अफेअर्सचे जे काम राहतं ते कोण पाहत. ठीक आहे, तर ही होती आपली पंचायत राज संबंधी सराव प्रश्न संच. तुम्हाला ही सिरीज कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि हो, व्हिडिओला लाईक जरूर करत जा, कारण की त्याच्याने आम्हाला मोटिवेशन भेटतं जास्तीत जास्त व्हिडिओ तयार करण्यासाठी. व्ह्यूज आणि लाईक्स यांचा रेशो जर व्यवस्थित असला तरच पुढचे व्हिडिओ बनवण्यास थोडस जे आहे तर ते मोटिवेशन मिळतं. तर एवढी सूचना आहे की आणि या संदर्भात तुम्हाला काही तुमच्या क्वेरीज असतील, सजेशन असतील, तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि ही सिरीज कंटिन्यू ठेवायची का नाही हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.